हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी चॉकलेट फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजच्या केकचे डेकोरेशन हे कस्टमाइज आहे आणि कस्टमरकडून एक फोटो आला होता आणि त्यांना मी सेम टू सेम केक बनवून दिलेला होता तर आजचा फ्लेवर आहे डचक्रीम केक तर त्यामुळे मी आज डचक्रीमचा केक मी घेऊन आलेली आहे चल चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर या केकची प्राईज मी फोर फिफ्टी घेतलेली आहे तर तुमच्या एरियामध्ये अशा केकची क्री प्राईज किती असती हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप सारे कस्टमायझेशन होते आणि डच क्रीमचा केक होता ना त्यामुळे फोर ह फोर फोर फिफ्टीला मी दिला होता नाहीतर मी फोर हंड्रेडला दिला असता तर या केकसाठी या केकच्या स्पॉन्जसाठी मी वन सेवंटी ग्राम चॉकलेट प्रिमिस घेतले त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकले आणि थोडेसे पाणी मिक्स करून थोडासा चॉकलेट इसेन्स टाकून मी ते योग्य कन्सिस्टन्सी आली की ते सहा इंचच्या टीनमध्ये छान असे पोअर करून घेतले व ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट बेक करून घेतले व बेक झाल्याच्यानंतर थंड करून मी त्याच्या छान अशा तीन लेअर कट करून घेतल्या होत्या तर या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती म्हणजेच आपल्याला आज डच क्रीम तयार करायची होती तर डच क्रीम कशी तयार करायची तर डच क्रीममध्ये थोडेसे चॉकलेट गनाश टाकायचे म्हणजेच दोन तीन तीन दोन तीन स्पून तुम्ही चॉकलेट गनाश टाकले आणि नंतर क्रीम फेटली की ती छान अशी डच क्रीम तयार होते तर सर्वात अगोदर पहिली लेअर ठेवली तिला छान असे शुगर सिरपने सोप केले आणि थोडीशी क्रीम लावून आम्ही पूर्ण स्प्रेड करून घेतली व त्यावरती थोडेसे चॉकलेट गनाश टाकले आणि ते सुद्धा छान असे स्प्रेड करून घेतले तर सेम आता आपल्याला सेकंड लेअरसुद्धा सेम टू सेम तशीच करायची आणि थर्ड लेअरसुद्धा तशीच करायची आहे तर तर लेअरिंगची प्रोसिजर ही सेमच असणार आहे थर्ड लेअरपर्यंत तर आता ही लास्ट लेअर आहे आणि तिला मी अशी उलट करून ठेवत आहे आणि तिलासुद्धा छान असे शुगर सिरपने मी सो करणार आहे आणि साईडला आलेली क्रीमनी क्रीमनी मी त्या केकला छान अशी क्रमकोटिंग करत आहे तर आता वरच्या साईडने थोडीशी क्रीम घ्यायची आहे आणि तिला छान असे स्प्रेड करून घ्यायचे व पूर्ण केक हा क्रमकोट करून घ्यायचा आहे तर हा केक पूर्ण झाल्याच्यानंतर मलाच माझा विश्वास बसत नव्हता एवढा सुंदर केक झाला होता आणि कस्टमरला तर खूप जास्त आवडला होता काय माहीत मला असे वाटले कस्टमरला आवडेल की नाही आवडेल की नाही कारण या कस्टमरने मला फर्स्ट टाईम केकची ऑर्डर दिली होती त्यामुळे मी खूप छान असा केक बनवण्याचा तर प्रयत्न केला आणि तो जमलासुद्धा आणि कस्टमरलासुद्धा खूप जास्त आवडला कारण की त्यांनी जसा फोटो आपल्याला पाठवला होता मी तसाच त्यांना सेम टू सेम बनवून दिला होता त्यामुळे कस्टमर खूप जास्त हॅपी झाले होते तर आता तीच डच क्रीम आता पायपिंग बॅगमध्ये परत भरलेली आहे आणि पूर्ण केकवरती मी असे कव्हर करत आहे तर छान असे पॅलेट नाईफ आणि स्क्रॅपरच्या मदतीने पूर्ण केकला आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे तर काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही कारण की कारण की आम आमच्या इकडे काल नेटवर्कचा थोडासा इशू होता त्यामुळे माझे नेटच चालत नव्हते मग म्हटलं कुठे अपलोड करायला खूप सारा टाईम गेला असता आणि अपलोडसुद्धा होत नव्हते म्हणून म्हटलं जाऊ द्या आज आपण व्हिडिओज टाकायचे नाही उद्या टाकूया कारण की दुसरेसुद्धा कामं असतात मुलांचा अभ्यास घरातले कामं आणि ऑर्डर्स हे सर्व मला मॅनेज करावे लागते त्यामुळे काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही तर बघा हे कस्टमरनी आपल्याला हा फोटो पाठवला होता आणि त्यांना सेम टू सेम केक हवा होता तर बघा मला तसा केक जमला की नाही हे मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की मी केक कसा बनवला आणि कस्टमरनी मला कसा पाठवला होता तर आता थोडेसे चॉकलेट गनाश घेतले आणि ते त्याला थोडेसे गरम केले म्हणजे थोडेसे मेल्ट केले आणि थोडेसे थंड झाल्याच्या नंतर मी ते केकवरती असे स्प्रेड केलेले आहे तर पॅलेट नाही फळवारपणे फिरवायचे आहे जेणेकरून आपले जे गनाश आहे ते केकवरती वरच्या टॉपवरती छान असे स्प्रेड होईल आणि साईडनी थोडीशी ड्रिपिंग होती खूप जास्त नाही ते सुद्धा आर्टिफिशियल ड्रिपिंग होती ना नाही नॅचरल ड्रिपिंग होती आर्टिफिशियल नव्हती तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळुवारपणे आपण आपण स्क्रॅपर फिरवायचे आहे जेणेकरून आपली खालची क्रीम ही गणाशमध्ये स्प्रेड होणार नाही तर बघा आता थोडीशी आपली ग, आपले चॉकलेट गनाश हे ड्रिपिंग झालेले आहे आणि तसेच त्या पीकमध्ये सुद्धा होते तर आता नूरवन नूर एन वन हे नूर एन वन हे नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकलेले आहे आणि असे रोझेट मी चार पाच असे रोझेट काढलेले आहे कारण की केकवरती सेम टू सेम असेच रोझेट होते तर मीसुद्धा त्यांना सेम बंधून बनवून दिलेले आहे आणि आता परत नूर फोर्टीन हे नोजल घेतलेले आहे आणि थोडे थोडी गॅप जिथे म आहे असे मला वाटले तेथे मी मोदकची डिझाईन बनवून घेत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे पण काय करा मी में एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ अपलोड करत आहे पण आपल्याच्या आपल्या व्हिडिओजला व्ह्यूजच येत नाही त्यामुळे थोडंसं थोडंसं डिप्रेशनमध्ये आहे कारण की एवढी मेहनत केल्याच्या जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज नाही आले तर एक एक यूट्यूबरच समजू शकतो की एका व्हिडिओसाठी किती सारी मेहनत असते आणि जर खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि एक शेअर आणि एक कमेंट्स नक्की करायची आहे तर कस्टमरनी मला अनिल असे केकवरती नाव टाकायचे होते आणि मला काही व्हिडिओखाली असे विचारले होते की ताई तुम्ही नाव कशाने टाकता तर बघा मी न्यूट्रल जेलमध्ये कलर टाकते आणि ते पायपिंग बॅगमध्ये भरून मी अशा प्रकारे केकवरती नाव टाकते मी कॅपिटल लेटरमध्ये का टाकते कारण की खरंच सांगते तुम्ही माझी माझी सर्व फॅमिली आहे मला स हॅ स्मॉल स्मॉल हँडरायटिंगमध्ये रायटिंगमध्ये एवढे डिझाईन म्हणजे एवढे छान लेटर येत नाही अल्फाबेट येत नाही त्यामुळे मी कॅपिटलच लेटर यूज करते कारण की ते मला मला असे वाटते की त्यामध्ये माझे हँडरायटिंग छान दिसते आणि केकवरतीसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते तर बघा आता दोन चोको रोल लावलेले आहे आणि एक दहा रुपयाचा जो ओरिओचा बिस्किट होता ना त्याचे मी पूर्ण डेकोरेशन या केकवरती केलेले आहे कारण की त्या केकवरती सुद्धा सेम असे ओरिओचे डेकोरेशन होते त्यामुळे मी सुद्धा केकवरती ओरिओचे डेकोरेशन डेकोरेशन तयार केले होते कारण त्यांच्या हजबंडचा बड्डे होता आणि त्यांना आय थिंक ओरिओ आवडत असेल त्यामुळे त्यांनी मला सांगितले होते तर बघा खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते आणि एक चॉकलेटची चॉकलेट चॉकलेटसुद्धा लावलेले आहे तर बघा आता ओरिओ बिस्किटवरती मी थोडंसं गोल्डन स्प्रे करत आहे जेणेकरून जेणेकरून ब्लॅक आणि गोल्डन हे कॉम्बिनेशन दिसायला खूप सुंदर असे दिसत होते तर हा केक जेव्हा बनवत होते तेव्हा खूप टेमटिंग असे वाटत होते कारण की एवढा सुंदर केक बनला होता आणि कस्टमरला सुद्धा खूप जास्त आवडला होता आणि अशा प्रकारचे ऑर्डर मी पहिल्यांदाच तयार केली अशा प्रकारची ऑर्डर माझ्याकडे फर्स्ट टाइम आली होती म्हणजेच अशा कस्टमायझेशन केकची तर बघा थोडेसे आता मी गोल्डन बॉल्स टाकले आहे काही छोटे आणि काही मोठे आणि आपल्या केकचे लुक हे तर कसे झालं आपल्या केकचे लूक हे कम्प्लीट झालेले आहे तर आता थोडेसे मी चॉकलेट बॉल्स टाकलेले आहेत आणि बघा आता कस्टमरने पाठवलेला परत एकदा मी तुम्हाला फोटो दाखवला कसा झाला आहे हे आहे आपल्या केकचे फायनल लुक दिसायला ना एकदम छान आणि खायला एकदम टेम्टिंग जर तुम्ही आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज 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 स्पर्श केक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर अस आला असाल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू शकता तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग भेटूया नवीन नवी।